कळमेश्वर तालुक्यात गत आठवड्यात पावसानं सर्वत्र हजेरी लावली, त्यामुळे परिसरातील जलाशय जे आहेत ते सर्व ओव्हरफ्लो झालेले आहेत. मात्र चारगाव येथील जलाशयाचीच पर्यटकांना भुरळ का पडलेली आहे, काय असं विशेष आहे या जलाशयामध्ये पाहूया. कळमेश्वर काटोल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चारगाव येथील जलाशय ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे शेजारी असलेले धबधबे ओसंडून वाहत आहेत. धबधबा बघण्यासाठी जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या संख्येनं आणि पर्यटक देखील खूप गर्दी करत आहेत. कळमेश्वर तालुक्यात 3 ते 4 दिवस झालेल्या सत्तधार पावसामुळे हा जलाशय तुडुंब भरला असून ओव्हरफ्लो झालेला आहे. यामुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेले धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत. चारगाव येथे जाण्यासाठी नागपूरवरून कळमेश्वर काटोल रोडवर डोली बस स्टॉपच्या थोडंसमोर जाऊन पारडी देशमुख गावात दाखल व्हावं लागेल. गाव सुरू होण्यापूर्वीच डाव्या कच्च्या रस्त्याने जलाशयाच्या दिशेने गेल्यास आपण या निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात पोहोचू शकाल. येथे येण्यासाठी आपण एसटी बस किंवा खासगी वाहनाचाही वापर करू शकता. गेले 3 दिवसाआधी संततधार झालेल्या पावसामुळं कळमेश्वर आणि काटोल तालुक्याच्या सीमेवर असलेलं चारगाव तलाव प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाल्यामुळं त्याच्या खालच्या अंगाला असलेले धबधबे हे ओसंडून वाहत आहेत आणि या ठिकाणी कळमेश्वर काटोलसह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातली तरुणाई तसेच पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे. पर्यटक या ठिकाणी या तलावाच्या ओसांडून वाहणाऱ्या धबधब्याच्या सह मासेमारीचा सुद्धा आनंद घेत आहे. गेली 3 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी पर्यटक मासेमारीचा मोह आवरू शकत नाही अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कॅमेरा पर्सन राहुल अंजनकरसह योगेश कोरडे, NBCN न्यूज, कळमेश्वर.